नमस्कार, डिजिटल प्रवाहात या नंबरवर स्वागत। आज आपल्या दैनिक प्रवाहाच्या ऑफिसमध्ये सीमाताई बेलापूरकर आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या शहराध्यक्ष मनसेचे शहराध्यक्ष महिला आघाडीच्या। जवळजवळ 13 ते 14 वर्षापासून त्या राजकारणात सक्रिय आहेत। आज आपल्या ऑफिसला आलेल्या आपण थोडं चर्चा करूया आणि नक्की काय, कारण की मागच्या महिन्यातच त्यांच्याकडे शहराध्यक्षाची जबाबदारी पडलेली आहे, म्हणून त्याची चर्चा करूया। ताई, प्रथमतः डिजिटल प्रवाह तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला गणेशोत्सव खूप खूप शुभेच्छा। आता राजकारण म्हटलं थोडस चर्चा झालीच पाहिजे, त्या संदर्भात प्रश्न आहे की मागच्याच म्हणजे तुमच्यावरती शहराध्यक्षाची जबाबदारी पडली, काय नियोजन आहे, अशा पद्धतीने काम करणार आहात। सर्वप्रथम गणेश आंदोलनाच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून। आणि आताच नव्याने माननीय राजसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकतो, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षाची जी जबाबदारी महिला सेनेची माझ्याकडे दिलेली आहे, तर नक्कीच त्या जबाबदारीमधून सर्वप्रथम महिलांवर जो होणारा अत्याचार आहे आणि महिला सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बातमी चालू आहे। आणि एक महिन्यामध्येच मला असं वाटतं जवळजवळ आम्ही 40 महिलांना पदं दिलेली आहे आणि 40 महिला त्यानंतर काम खूप चांगल्या पद्धतीने करतात। प्रत्येक प्रभागामध्ये आमचं शाखा अध्यक्षपर्यंत बांधणी चालू आहे, पण ही बांधणी चालू असताना सर्व जास्तीत जास्त प्रथम महिलांकडे आम्ही ह्या पद्धतीने लक्ष देणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरातल्या की त्यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या गरजा आहेत, जसे की आपण बघतो महामार्गावर जाताना शौचालय नाहीये, किंवा जे शौचालय आहेत तर त्याची काही व्यवस्थित सुव्यवस्था नाही, त्यामुळे अनेक महिलांना भरपूर प्रचंड त्रास होतो। अशाच पद्धतीने महिलांवर होणार, तुम्ही बघताय, बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत, यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी कायदा सुव्यवस्थेकडे आम्ही जास्तीत जास्त निवेदन देऊन आंदोलन करून महिला कशा सक्षम होतील आणि सुरक्षित कशा राहतील याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे। आणि संघटनात्मक जर तुम्ही म्हणतात तर आता प्रत्येक ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये प्रभागीय आहे, प्रत्येक ठिकाणी बैठका आमच्या चालू आहेत आणि जास्तीत जास्त महिला संघ बचत गट असतील, त्यानंतर संस्था असतील, त्या महिलांना भेट देऊन त्या महिलांना मान्य राजसाहेबांचे विचार आज जर तुम्ही म्हणता की राजकीय क्षेत्रामध्ये काय चालू आहे हे सगळ्यांना दिसतायच, त्यामध्ये एकमेव राजकीय क्षेत्रामध्ये राजसाहेबांचं जे नेतृत्व आहे जे सगळ्यांना समजते की एक वचनीय आहे, तर जास्तीत जास्त महिला आमच्याकडे कशा अपॉइंट होतील आणि सुरक्षित कशा राहतील यावर आम्ही भर देणार। जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मुंबई पुणे महामार्गावरती बरेचसे शौचालय आहे, पण त्याचे व्यवस्थित त्याच्यात उपाययोजना केली नाही, किंवा ते व्यवस्थित वापरण्याजोगे नाही, ह्यासाठी भविष्यात काय आपण काही नाही आहेत मागे बऱ्याच वेळा ज्या आंदोलन केली आहेत बरेचशा कामांमध्ये सक्रिय ह्यासाठी काय प्रयत्न करा। यासाठी बघा, सर्वप्रथम तर आम्ही या दोन निवेदन माननीय आयुक्त साहेबांना सुद्धा दिलेलीच आहे, जर निवेदन दिली नाही काही होत असेल तर यावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहतील। जसे की आता पाण्यासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी मनसेने सक्रिय असते आणि प्रत्येक ठिकाणी न्याय निवेदनाचं काम आम्ही नेहमीच करत असतो, तसंच जर महिलांसाठी शौचालय जर नसतील तर येणाऱ्या काही दिवसातच या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही छेडू की प्रत्येक ठिकाणी महिलांना शौचालय झाले पाहिजे, महामार्गावरच नाही तर प्रत्येक बस स्टॉप असतील, जागोजागी ज्या महिलांना जिथे अडचणी येणार असतील त्या त्या ठिकाणी शौचालयाचं आम्ही नियोजन। शौचालयाच्या सोबतच जर तुम्ही जर बघताल तर महिलांना येणाऱ्या अनेक अडचणी असतात, त्यामध्येच एक अडचण म्हणजे सॅनिटरी नॅपकिनचा विषय आहे। मध्यंतरीच आम्ही सॅनिटरी नॅपकिनच्या विषयासाठी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की जागोजागी तुम्ही सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स बसवले पाहिजेत, त्या मशीन्स बसवले पाहिजेत, पण अद्यापही अजून कुठे त्या दिसत नाही, ज्या आहेत त्याही बंद पडलेल्या आहेत। पण त्या विषयाला निगडीतच जर महिलांच्या सुरक्षेच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत जर बघितलं तर जागोजागी या गोष्टींची खूप आवश्यकता आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय। तुम्ही शहराध्यक्ष, सर्वप्रथम गणराय मनापासून मी त्यांना नामस्मरण करते आणि इच्छा करते की आता ज्या या येणाऱ्या म्हणजे ज्या झालेल्या 2 वर्षामध्ये माझ्या महिलांना भरपूर अत्याचाराला किंवा होणारे बलात्कार असतील, त्यांच्यावर जबरदस्तीने होणारे अत्याचार असतील, हे खूप प्रमाणात घडले की त्यासाठी कायदा सुव्यवस्था कुठल्याही प्रमाणात व्यवस्थित
सरकारने सुद्धा केलेलं आहे, पण माझं गणपतीकडे एकच सांगणं आहे की माझ्या या माता भगिनींवर किंवा महिलांवर किंवा या मुलींवर कुठलेही अत्याचार होऊ नये, आणि माननीय राजसाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला भेटावं यासाठी मी मनापासून गणपती रायाकडे प्रार्थना करते की माननीय राजसाहेबांसारखं नेतृत्व आलं तर नक्कीच आमच्या महिलांमध्ये सुरक्षित. तर त्या होत्या सीमाताई बेलापूरकर, मनसेच्या शहराध्यक्ष आहेत. आपली चर्चा केली, ताई तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुन्हा शेकडा खूप शुभेच्छा. प्रफुल्ल.